महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात काल माननीय माजी अध्यक्ष दिलीपभाऊ दातीर यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सीमा हिरे यांना पाठिंबा दिला. त्याबाबत त्यांनी काही मनसेचे उमेदवार यांच्याबाबत काही वैयक्तिक टीकाटिप्पणी देखील केली आणि काही माझ्याकडे फार मतांचा एक गठ्ठा मतदान आहे असं देखील त्यांनी त्या पत्रपरिषदेत सांगितलं. पण आम्ही माननीय दिलीपभाऊ यांच्याबद्दल सांगू इच्छितो की त्यांना त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक हल्ले झाले, अनेक गोष्टी घडल्या. त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे पूर्ण अंबड ग्रामस्थ होते. वेळोवेळी त्यांना मदत केली अंबड ग्रामस्थांनी, त्यांच्या पाठीशी उभे राहिले. का? तर ते आपल्या गावचे भूमिपुत्र आहे आणि राजकीय प्रवासात त्यांना चांगली साथ मिळो आणि ते पुढं जावं या हिशोबाने त्यांना आम्ही पाठिंबा दिला. परंतु त्यांची कृतज्ञता बघा की त्यांनी साधं अंबड गावाबद्दल कधी, अंबड ग्रामस्थांबद्दल थोडी कृतज्ञता देखील कधी, धन्यवाद कधी देखील त्यांनी दिला नाही. आणि आज त्यांनी जे बहुभावाला होत नाही, बहुभावाचा नाही असं त्यांनी व्यक्त केलं. अहो, अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी देखील एकमेकाचे झाले नाही, भाऊ हा वैरीच असतो. त्यामुळे त्यांनी हा जो शब्द वापरला हे एकदम चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने यांनी जे लग्न केलं त्या माऊलीचे हे झाले नाही आणि दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करून त्याची बायको पळून आणून हे दुसरीकडे संसार थाटताय. आपल्या स्वतःच्या घरात त्यांना राहायला जागा दिली नाही आणि हे दुसऱ्यावर आरोप करताय. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ते म्हणतायत की बा त्या उमेदवाराला आयटीचा अर्थ माहीत नसेल. अहो, 10 वर्ष सत्तेत असताना या ज्या ताई यांना पाठिंबा दिला आहे यांनी आयटीबद्दल काय केलं आहे हे लॉन्ग फॉर्म विचारताय दुसऱ्याला. त्याच्यामुळे यांनी जे केलं, आमच्या गावात ज्या वेळेस आमचे PI सुदर्शन दातीर हे जे ॲक्सिडेंटली गेले असताना, त्यांची शोकसभा असताना, त्या दिवशी हा दिलीप दातीर माणूस दुसरं लग्न करतो आणि कुटुंबावर देखील बॉडीगार्डांच्या मार्फत, कार्यकर्त्यांच्या मार्फत मारण्याच्या धमक्या देतो. आणि ह्या उमेदवाराचा पाठिंबा माननीय ताईंनी घेतला आहे, आज काय वेळ आली यांच्यावर? आणि हे तर आम्हाला माहीत होतं की गेल्या 10-12 दिवसापूर्वीच माननीय गिरीश भाऊ मंत्री महाजन यांच्याकडे यांची भेट झाली. त्यावेळेस यांनी त्यांना सांगितलं का माझा TDR घोटाळा म्हणजे जो आहे त्याला तुम्ही मला मदत करा. आणि त्या याच्यातून यांनी 2 दिवस मतदानाला असताना त्याच्यापूर्वी त्यांनी पाठिंबा घेतलेला आहे. हे किती चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही माननीय गिरीश महाजन भाऊ हे जे आहे या अशा पद्धतीने राजकारण करतात का? व मी तर वैयक्तिक या सर्व कागदपत्रांची चौकशी, म्हणजे कागदपत्र काढून त्यांच्याविरुद्ध पुन्हा म्हणजे जोमाने यांचा TDR घोटाळा बाहेर काढणार आणि नाशिकच्या म्हणजे इथल्या परिसरातील जनतेला यांनी कसं फसवले हे सगळं सत्य यांच्यासमोर आणणार. NCN News साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.